हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील अलास इथल्या सादात पीर उरसाला 700 वर्ष पूर्ण झालेत. 12व्या शतकापासूनची ही परंपरा अलास्कर पाटील घराण्यानं जपली आहे. यावर बी न्यूजनं टाकलेला एक दृष्टिक्षेप. 12व्या शतकात सय्यद सादात जहीरुद्दीन तवकली हे अरबस्तानातून अलास इथं आले होते. अलास इथल्या चिंचेच्या वनात वास्तव्य करून सय्यद सादात बाबांनी तपश्चर्या केली होती. हिंदू मुस्लिम बांधव मनोभावे बाबांची सेवा करत दरम्यानच्या काळात सादात पीर उर्साला प्रारंभ झाला. पूजेचा मान अलास्कर पाटील घराण्याला मिळाला. उर्सा दिवशी अलास्कर पाटील यांच्या वाड्यात धार्मिक विधीनंतर मिरवणूक दर्ग्याकडे जाते. मिरवणुकीत गंध, गलेप, मंडपी, चावरा, नंगामासह 12 बलुतेदार सहभागी होतात. अलास्कर पाटील घराण्याचे वारसदार या मिरवणुकीत प्रमुख आकर्षण असतं. कव्वाली गायन, सवाद्य मिरवणुकीनं सर्व परिसर आनंदानं न्हाऊन जातो. धर्म, जात असा कोणताही आडपडदा न आणता सर्व धर्मीय मोठ्या उत्साहानं या मिरवणुकीत सहभागी होतात. गलेबचा पहिला मान असणाऱ्या कुलकर्णी परिवाराच्या वतीनं दर्ग्यामध्ये पूजा केली जाते. कुराण पठण, गंध, चादर, गलेब घातल्यानंतर पूजा होते. या उरुसानिमित्त अलास परिसरातील धार्मिक ऐक्य, समानतेचा धागा आणखीनच मजबूत बनतो. या उरुसाबाबत सय्यद पाशा पाटील यांनी 700 वर्षापूर्वीच्या परंपरेविषयी माहिती दिली आहे. तर 700 वर्षापासून जवळजवळ देवाच्या कृपेनं हे आम्ही 12 जातीचे लोक मिळून हे उरुस आजपर्यंत असं वाहून नेत आलेलं आहे. तर देवाच्याकडे हीच प्रार्थना आहे की असंच प्रेम आमचं दिवसेंदिवस वाढावं आणि हा एक म्हणजे आमच्या वाड्यातूनच सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे म्हणजे जसं दसरा आहे पालखी आमच्या वाड्यातूनच जाते. लक्ष्मीची यात्रा आहे त्याची पूजा अर्चा आमच्या वाड्यातून होते. 4 देवळं आहेत गावात. मग ते सगळ्या पूजांची म्हणजे आम्ही गेल्याशिवाय पूजा होत नाही. ती आज देखील देवाने या कृपेनं आमच्यावर एवढं प्रेम आहे की सगळे आम्ही एक होऊन हे सगळं पार करत आलेलं आहे आणि देवाघरी प्रार्थना आहे की असंच चालावं आमचं. शिरोळ तालुक्यातील आलास गावातील धार्मिक सलोख्याचा आदर्श निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजातील सर्वच घटकांनी आलासच्या ग्रामस्थांचं अनुकरण केलं तर सामाजिक सलोखा अबाधित राहून एक शांतीपर्व उगवेल. पन्हाळ